संपूर्ण संगमनेर शहरासह तालुक्याचं वैभव असणाऱ्या सोमेश्वर गणपतीची पूजा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. शहराचा मानाचा पहिला गणपती रंगार गल्ली येथील सोमेश्वर गणेश मित्र मंडळ यांच्या गणेश विसर्जन आरती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग ठेवून करण्यात आली. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगरसेवक किशोर ताकसे, नगरसेवक जयाशेठ पवार, सामाजिक कार्यकर्ते गोविंद नालकर, नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग, शैलेश कलांत्री, चंद्रकांत काळन, ज्ञानेश्वर काजळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार अमोल निकम, प्रांताधिकारी शशिकांत मगरुळे, DYSP रोशन पंडित, नगरपालिकेचे CEO सचिन बागर, PI अभय परमार, पोलीस निरीक्षक सुनील पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गणेश विसर्जन टँकमध्ये गणेश विसर्जन करण्यात आलं. कारण सर्व गणेश भक्तांना प्रवाह पात्रात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पालिकेच्या वतीनं विसर्जनासाठी पाण्याचे टँक तयार करण्यात आले आहेत आणि नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रशासन देखील दक्षता घेत आहे. तर याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता मंदिरं उघडणार की नाही याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. सोमेश्वर मित्रमंडळाचा जो गणपती आहे तो आमचा मानाचा आहे आणि वर्षानुवर्षे आम्ही सकाळी 7 मिरवणूक चालू करण्याची पद्धत आम्ही ठेवलेली आहे. बिगर गुलालाचं शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक ही परंपरा संगमनेरमुळे मध्ये सुरू झाली, या गणपतीपासून सुरू झाली आणि आम्ही सर्वजण पाहतो. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळं अत्यंत साध्या पद्धतीनं शिस्तीनं सगळ्या गोष्टीची काळजी घेत आम्ही हा गणेश उत्सव या सर्व मंडळानं साजरा केला आणि आज विसर्जन दिवशीसुद्धा काळजी ही घेतो. परंतु पूजा आम्ही जी आहे ती सकाळी लवकर करण्याची जी पद्धत आहे ती पाळलेली आहे आणि मला असं वाटतं की या संकटामध्ये सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. उत्सव जे असतात ते आपल्याला कोरोनाच्या संकटामध्ये आपल्याला त्रासदायक झाले नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. सर दुसरीकडे पाहिलं तर पंढरपूरचा विठ्ठल तर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे, पिढ्यानपिढ्याचं आहे. त्याचं दर्शन होणं, त्याचं मुखदर्शन होणं, कळसाचं दर्शनसुद्धा आम्हाला आनंद देऊन जातं. दिवसभरावर सकाळी आपण दर्शन घेतलं घरामध्ये तरी ते श्रद्धेनं घेतलं तो आनंद आणि ती श्रद्धा आपल्याला निश्चितपणे आपल्याला ताकद देणारी ठरते. काळजी याची आहे त्या सहज म्हणून सांगेल. संगमनेरला या आठवड्यामध्ये एकंदर आकडा जो होता कोरोनाच्या बाधितांचा तो डबल झाला आणि म्हणून सगळा आढावा मी घेतल्यानंतर लक्षात आलं की आपण जे काही एकत्र येण्याची सुरुवात करतो एखाद्या समारंभाच्या निमित्तानं, गणेश उत्सवाच्या निमित्तानं लोक 2 दिवस गर्दी केली प्रतिष्ठापनेच्या वेळेस, त्याचा सुद्धा परिणाम आम्हाला दिसतो. एका लग्नाच्या निमित्तानं लोक एकत्र आले ते कुटुंब बाधित झालेले आम्हाला दिसत आहेत. एक 10व्याचा विधी एका गावामध्ये झाला, बरेच पाहुणे आले आणि गाव बाधित झालेलं दिसतं. याचा अर्थ असा की हे काही समारंभ असतील किंवा कोणती भक्तिभावाची गोष्टी असतील, शेवटी आता इथून पुढच्या काळामध्ये काही काळाकरता तरी आपण काळजी घेतच त्या केल्या पाहिजे यात शंका नाही. आणि म्हणून प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीनं, सरकार सरकारच्या पद्धतीनं आपल्या पाठीशी उभं राहील, परंतु शेवटी नागरिक म्हणून आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे विसरून चालणार नाही. सर एकीकडे पाहायची वेळ आली आहे, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? नाही नाही, असं आहे की खरं आहे ते घटना जरी असली तर पुढच्या काळाच्या ओघामध्ये आपण काही पर्यावरणाचा विचार करत असताना काळाच्या ओघात आपण बदल केला पाहिजे. या निमित्तानं काही सुरुवात आपण करत असू तर ती पुढं सुद्धा पाळत जाऊन कशा पद्धतीनं नदीचं पाणीसुद्धा चांगलं कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या श्रद्धेनं ते विसर्जन झालं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. प्रतिनिधी वसुदेव गायके, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.